नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच आपण फेस टू बद्दलचा व्हिडिओ टाकला होता. आता इन्स्टावर जो टाकला होता थोडा शॉर्ट होता, त्यामध्ये पूर्ण डिटेल्स नव्हतं, परंतु तो डिटेलमधला यूट्यूबवर आपण टाकला होता. त्याच्यामुळं काही कन्फ्युजन तुमचं झालं असेल तर यूट्यूबवरचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर ते तुमच्या लक्षात येईल. आता दुसरं नोटिफिकेशन आपलं येणार मार्च एप्रिलमध्ये, परीक्षा सांगितलेली आहे आपल्याला आणि ती परीक्षा 100% होणार आहे. मागच्या वेळेस पण आपण तुम्हाला सांगितलेलं होतं. तर पुन्हा आता सिलेबस कसं राहील, सिलेबसमध्ये काय काय आहे, तर 200 प्रश्न आणि 200 मार्क असं आपलं सिलेबस या ठिकाणी येतं. याच्यामध्ये काय काय कसं कसं डिस्ट्रीब्युशन आहे तो महत्त्वाचा पार्ट आहे, कारण स्मार्टली स्टडी करायचं, आपल्याकडे वेळ नेहमीच कमी असतो. सध्यापासून तुम्हाला त्या दिवशीच म्हटलं की आजपासून सुरू करा, मे बी तुम्ही सुरू केलंही असेल. आता कुठं भर द्यायचा आहे, सिलेबसमध्ये कोणकोणते विषय आहेत, तर 200 प्रश्न 200 मार्क आणि घेणारी IBPS ही कंपनी आहे जी आपली परीक्षा घेईल. मागच्या वेळेस पण यानेच घेतलं होतं, यावर्षी पण या हीच कंपनी आपली परीक्षा घेणार आहे. या 200 मार्कांमध्ये बुद्धिमत्ता आणि दुसरं आहे अभियोग्यता, असं दोघांमध्ये डिव्हिजन केलेलं आहे. आता बुद्धिमत्ता टोटल 80 प्रश्न आहेत प्युअरली, याच्यामध्ये दुसरा कोणताच प्रश्न येणार नाही. बुद्धिमत्ता एक बुद्धिमत्ता. त्याच्यानंतर उरलं तुमचं 120 मार्क अभियोग्यता. याच्यामध्ये मग व्हरायटीज ऑफ सब्जेक्ट्स भरलेले आहेत. आता बुद्धिमत्ता 80 मार्क आणि 120 मार्क, 120 प्रश्न अशा प्रकारचं. या 80 मध्ये काय काय करायचं, आता बाकीचे बरेच सारखे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, तुम्हाला कुठं कुठं सामान्य ज्ञान असं टाकलेलं दिसतं, पण सामान्य ज्ञान आपल्याला नाही. मागच्या वर्षी पण तुम्हाला सांगितलं होतं, मागचे पेपर्स तुम्ही चेक करा, मी सांगणे कंपल्शन नाही, पण तुम्हाला त्याच्या आधी पण सांगितलं होतं करू नका. तुम्हाला ज्या गोष्टीवर भर द्यायला सांगितलं तिथंच द्या. तर ज्यांनी ज्यांनी भर दिला ते 100% लागलेले आहेत. आजही तुम्हाला सांगतो सामान्य ज्ञानाच्या इकडं जायचं नाही, जे जे सांगितलेले टॉपिक आहेत त्यावरच भर द्या. त्यातले काही टॉपिक पूर्ण सोडून दिले तरी चालतात, तुम्हाला स्पेलिंगच माहिती नसलं तरी आपला रिझल्ट येतो. मग आता या ठिकाणी बुद्धिमत्ता म्हटल्यानंतर जसं असेल आसन व्यवस्था असेल, कॅलेंडर असेल, दिशा असेल, यावरचे प्रश्न तुम्हाला राहणार आहे. पुस्तकामध्ये आपलं सगळं टाकलेलं आहे. तर हे बुद्धिमत्तेचा पूर्णच्या पूर्ण डिटेल करायचं, एकही टॉपिक सोडायचा नाही, कारण की प्रश्न किती आहेत, 80 मार्क तुमचे 80 आहेत. त्यामुळे इथलं आपल्याला जायचं डिटेल नाही, हे सगळं तुम्हाला माहिती असेलच. बुद्धिमत्तेचं बुक तुम्ही पाहू शकता. त्यानंतर 120 मार्कामध्ये काय काय करायचं, तर 120 मार्कामध्ये तुम्हाला काय दिलं आहे, गणितीय ज्ञान पहिल्यांदाच तुम्हाला दिलं आहे, गणितीय क्षमता असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर स्पेशल दिलं आहे तुम्हाला इंग्रजी भाषा, त्यानंतर आहे मराठी भाषा, त्यानंतर आहे मानसशास्त्र, त्याच्यानंतर आहे कल व आवड वगैरे, त्याच्यानंतर पुन्हा अवकाशीय क्षमता, त्यानंतर वेग व अचूकता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे 8 टॉपिक तुम्हाला या अभियोग्यतेमध्ये टाकलेले आहेत. आता जर पाहिलं 80 मार्काचं बुद्धिमत्ता, 80 प्रश्न तुमचे गेले, 120 मध्ये जर तुम्ही डिव्हाइड केलं तर 15, 8, 20, 6 म्हणजे प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला 15-15 प्रश्न असं आपण कन्सिडर करू. मे बी 12 होतील, काही पेपर मागच्या वेळेस 12 विचारले गणितावर, काही ठिकाणी इंग्रजीवर 12 विचारलं असं होऊ शकतं, पण ॲप्रॉक्सिमेटली 15 प्रश्न येतात. म्हणजे तुम्ही जर म्हटलं तर या ठिकाणी गणिताचे प्रश्न 15, इंग्रजी 15, मराठी 15, मानसशास्त्रावरचे 15, कल वावड म्हणजे मानसशास्त्राचाच भाग येईल इथेही 15, वेग व अचूकता इथेही 15, या ठिकाणी पुन्हा तुम्हाला अवकाशीय क्षमता 15. मग आता याच्यात पहा, म्हणजे गणित आणि मराठी, सॉरी इंग्रजी आणि मराठी 15-15, 30 मार्क. गणितावर जर भर दिला तर गणिताचे 15, त्यानंतर वेग व अचूकता, याचा अर्थ गणित वेगळं टाकलं आणि वेग व अचूकता म्हणजेच तुम्हाला ट्रेन्सचे प्रॉब्लेम्स असतील, बाकीचे काही प्रॉब्लेम्स असतील, परम्युटेशन कॉम्बिनेशन असेल, अशा प्रकारचे प्रश्न इकडे जातील. त्याच्यानंतर तुमचं अवकाशीय क्षमता, बुद्धिमत्ते म्हटलं जर व्हर्बल रिझनिंग सोडलं तर जे नॉन व्हर्बलमध्ये आपण घुसलो, आकृत्यावरचे जे काही प्रश्न असतात इमॅजिनेशन करून तुम्हाला सोडवावं लागतं, काहीच तुम्हाला तिथे कॅल्क्युलेशन करायचे काम नसतं, त्याला म्हणतो आपण अवकाशीय क्षमता. नुसता विचार करा डायग्राम्स कशी, अशा प्रकारचे प्रश्न. याचा अर्थ हाई पार्ट बुद्धिमत्तेवर गेला, हा गणितावर गेला, हा प्युअरली गणितच आहे. याचा अर्थ 15, 15, 15, 15 + 45 हे 45 मार्क पुन्हा गणित आणि बुद्धिमत्तेवर जाऊन पोचले. म्हणजे उरलं काय, फक्त मानसशास्त्र, कल व आवड हे काही जे तुम्हाला दिसतं 15-15, 30, याचा अर्थ मानसशास्त्राचे प्रश्न तुम्हाला 30-35 पेपरमध्ये येऊ शकतात. मानसशास्त्राचा अभ्यास 2-2 वर्ष घासलेला आहे तुम्ही, त्याच्यामुळे यावरचे तुम्हाला जवळपास पूर्ण मार्क भेटत असतात.
त्याच्यानंतर इंग्रजी मराठीचं जर पाहिलं असेल तर 15-15, 30 प्रश्न पकडले, त्यातले 15 प्रश्न दोन्ही मिळून फक्त शब्दार्थ राहणार आहे. भाषा दिलेलं आहे, ग्रॅमॅटिकलवर भर कमी, भाषेवर भर जास्त. स्पेशल दिलं इंग्रजी भाषाविषयक ज्ञान, मराठी भाषाविषयक ज्ञान, अशा प्रकारचं आहे. त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून तुम्हाला अभ्यास करावा लागेल. नुसतं ग्रॅमॅटिकल केलं म्हणजे झालं माझं इंग्रजी असा कारभार नाही, ते नुसतं ग्रामर झालं. त्यामुळं हाही तुम्हाला तशा प्रकारचं जावं लागेल. तर अशा प्रकारे म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता जर म्हटलं तर 8 × 4 = 12 आणि हे 5 म्हणजे 125 ते 130 मार्क हे फक्त गणित आणि बुद्धिमत्तेवर डिपेंड आहेत. ते जर तुमचं स्ट्रॉंग झालं, त्याच्यामध्ये 4-5 मार्क आणि 10 मार्क जरी कापले तरी तुमचा रिझल्टपर्यंत तुम्ही जाऊन पोचता. त्याच्यानंतर अशा प्रकारचे गणित मराठी असेल, आपलं इंग्रजी मराठी असेल, मानसशास्त्र असेल, वेग व अचूकता असेल, तर असा सर्व डिटेल सिलेबस तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. बुद्धिमत्ता झाल्यानंतर इकडे बुद्धिमत्तेचे प्रश्न तुम्हाला जाणवतात. तर कोणकोणते टॉपिक आहेत ते आपण सांगितलेले आहेत. तर जवळपास 125 ते 130 मार्काचा सिलेबस फास्टॅग मॅथ आणि फास्टॅग बुद्धिमत्ता यातूनच कव्हर होतं. मानसशास्त्राचं पुन्हा फास्टॅग मानसशास्त्र पुस्तक आहेच, त्यामधून सुद्धा भरपूर कव्हर होतं. तर अशा प्रकारचे पुस्तकं तुम्हाला वाचता येतील आणि त्यातून हे सिलेबस कव्हर करता येईल. त्याच्यामुळं ज्या ज्या ठिकाणी तुम्ही असं ऐकलं असेल की आता आपल्याला सामान्य ज्ञान घ्यायचं आहे, मराठी आपलं सायन्स घ्यायचं असेल, भूगोल घ्यायचं असेल, तर हा विषय आपल्याला नाही, तो टोटल ड्रॉप करायचा आहे. अशा प्रकारचा अभ्यास करा आणि भर कशावर द्यायचा आहे, फर्स्ट मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर बाकीचे विषय. तुम्हाला 140 सहज क्रॉस करता येतात. 130 जरी क्रॉस झाले असतील तरी तुम्हाला त्या ठिकाणी पद मिळतं, तरी आपण 10 शिल्लक घेतो. महाराष्ट्रात टॉपवर येऊन आपल्याला फारसं काही विशेष नाही आहे, आपल्याला पद भेटलं पाहिजे. आपल्या गावात भेटलं तर फारच चांगलं. त्याच्यामुळे स्टार्ट फ्रॉम टुडे, आजपासूनच विचार करायचा आहे. आणि जिथेही सामान्य ज्ञान द्यावाचा टॉपिक तुम्हाला कोणीतरी म्हटलं ते पहिल्यांदाच ड्रॉप करून टाकायचं. आता हा अभ्यास कसा करायचा, कोणाला किती वेळ द्यायचा, कोणतं पुस्तक डिटेलमध्ये वापरायचे, त्या पुस्तकातले कोणते कोणते भाग सोडून द्यायचे, हे आपण अभ्यासाचं नियोजन याचं आपण उद्याला पाहू. त्याच्यामुळे सध्या एवढं लक्षात ठेवायचं की सिलेबस कसा आणि काय काय करायचं आहे. थँक्यू.